नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल एल बी थ्री इयर्स ट्वेंटी ट्वेंटी फोरचं कॅब पोर्टल ही जी वेबसाईट आहे ती चालू झालेली आहे त्याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यानंतर पूर्ण प्रोसेस तुम्ही बघा जेणेकरून सर्व डिटेल्स तुम्हाला यामधून समजून जाईल कॅब पोर्टल हे चालू झालेलं आहे ते आपण बघूया ई टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये ॲडमिशन प्रोसेस ॲन्युअल इयर दोन हजार चोवीस आणि पंचवीस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही खालती आल्याच्यानंतर ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला इथे दिते दिसतं आहे ही जी पोर्टल आपण ओपन केलेली आहे त्या पोर्टलमध्ये जर आपण बघितलं एल एल बी थ्री इयर्स ट्वेंटी ट्वेंटी फोर याची जी पोर्टल आहे ही वेबसाईट आहे ही चालू झालेली आहे यामध्ये फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर अशी नॉर्मल विंडो तुम्हाला ओपन होणार आहे ठीक आहे आता ही वेबसाईट फक्त चालू झालेली आहे यामध्ये कोणतंही ब्राउचर वगैरे काही अजून अपलोड झालेलं नाही कारण की अर्लियर सेड ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला की कॅप रजिस्ट्रेशन हे अकरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे जसं की आपल्याला नोटिफिकेशन आलेली होती ही नोटिफिकेशन काल आपल्याला आली होती त्याची तुम्हाला अपडेट मी दिलीच होती सो या अपडेटनुसार आपलं जे एल एल बी थ्री इयरचं जे कॅप रजिस्ट्रेशन आहे जे चालू होणार आहे उद्यापासून अकरा जुलै दोन हजार चोवीस या डेटला चालू होणार आहे सो so, त्यासाठी इथे अपडेट सध्या काही दिसत नाही आहे वेबसाईटवर पण ही वर, पोर्टल चालू झालेलं आहे त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ साथ बनवून दिलेला आहे की पोर्टल आपलं स्टार्ट झालेलं आहे आणि खूप विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न होता की सर मला एटी पर्सेंटाईल आहे तर मला कोणता कॉलेज अलॉट होईल त्यानंतर मला थर्टी फाय या पर्सेंटाइल आहे इथे कोणता कॉलेज अलर्ट होईल तर त्यासाठी ऑलरेडी आपण एक्सपेक्टेड लिस्ट एल एल बी थ्री इयरची पर्सेंटाईलचा जो कट ऑफ आहे तो आपण बनवलेला आहे कॅटेगरी वाईज त्याची ही एक्सेल शीट मी तुम्हाला इथे सांगत आहे ही जी एक्सेल शीट आहे ऑलरेडी बनवलेली आहे आणि ती टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ते फक्त तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे ती तुम्ही जॉईन करून तुम्हाला ही एक्सेल शीट तिकडे भेटून जाईल आणि ॲज पर युअर पर्सन्टाईल तुम्हाला या कॉलेजेसचं कोणतंही प्रेफरन्स तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही देऊ शकता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की अमरावतीचे कॉलेजेस नाही आहेत तर यामध्ये अमरावतीचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव जर आपण बघितलं देशमुख लॉ कॉलेज अमरावती तर त्याचे ऑलरेडी एम एस ओ एम एस ए डब्ल्यू एस यांचे सर्वांचे कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण दिलेले आहेत तर ती एकदा एक्सेल एक शीट बघा जेणेकरून सर्व तुम्हाला डाउट्स यामध्ये क्लिअर होतील ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनला कमेंट करा नक्की मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन आणि वन टू वन जर मला डिस्कस करायचं असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती तुम्ही जॉईन करा इंस्टाग्राम फॉलो करा तिकडे मला डायरेक्टली क्वेश्चन तुम्ही विचारू शकता ठीक आहे पोर्टल हे स्टार्ट झालेलं आहे एल एल बी थ्री इयर्सचं उद्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची प्रोसेस असेल ती तुम्हाला मी उद्या सांगणारच आहे त्याचे पण व्हिडिओ उद्या आपल्याला भेटून जाईल थैंक यू सो मच